ते कुठल्याही परिस्थितीमध्ये चालू करणार आहेत अशा प्रकारची त्यांची पूर्ण तयारी झालेली आहे. आणि त्या नंतर आणखी आपल्याला सांगू इच्छितो, मुंबई गोवा हा जसा आपण मुंबई पुणे केला ऍक्सेस कंट्रोल ग्रीनफील्ड रस्ता, तसा ग्रीनफील्ड रोड मुंबई सिंधुदुर्ग देखील आपण करतोय. त्याचं DPRचं काम प्रगतीपथावर आहे, त्यामुळे कोकणाच्या विकासासाठी फार महत्वाचं ही कनेक्टिव्हिटी आहे, ती देखील आपण करतोय. त्याच्यामध्ये खरं म्हणजे पत्रकारावर हल्ला शेवटी तुम्ही लोकशाहीचा एक महत्वाचा एक स्तंभ आहे, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये पत्रकारावर हल्ला होता कामा नये, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आणि त्यामध्ये आणखी आपल्याला काय करता येईल, सातारा जिल्ह्याच्या बाबतीत आपण घेतली होती, त्या मीटिंगमध्ये आपण महाविद्यालय पाचगणी आणि कार या बाबतीत काही ठोस भूमिका घेतल्या होत्या, पण त्या अजूनच्या पुढे इम्प्लिमेंट झाल्या नाही. आता चर्चा कलेक्टर आणि पालकमंत्र्यांच्या बरोबर माझी झाली. खरं म्हणजे आज ज्या पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलं की आपला हा जो काही या भागातला तरुण वर्ग आहे तो नोकरी करता आता मुंबईला गेला आहे, पण अशा प्रकारचं पोटेन्शियल इथं आहे, टुरिझमसाठी आहे. आपण आता पूल करतो आहे, पुलाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे, आणखी दोन पुलांना मंजुऱ्या दिलेल्या आहेत, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर इथं क्लस्टर शेतीमध्ये देखील आपल्याला लोकांना एकत्र आणण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर बांबू लागवड देखील मोठ्या प्रमाणावर करण्याच्या सूचना दिल्या, त्याचा खूप लोकांना बाय प्रॉडक्टमध्ये फायदा आहे. आणि त्याचबरोबर आपल्याकडे वनौषधी मोठ्या प्रमाणावर आहे, त्याच्यावर देखील काम करते. आपलं पुनावळ्याचं जे स्कुबा डायव्हिंग आहे तो एक मुद्दा आहे, तो सिक्युरिटी ॲक्टचा तो काढून आपण त्याला देखील शेवटी या संपूर्ण भागामध्ये पर्यटनाला खूप वाव आहे, आणि म्हणून सरकार या पर्यटनाच्या कामामध्ये लक्ष घालेल. पर्यावरण पूरक पर्यटन बिलकुल याच्यामध्ये निसर्गाची हानी न करता या ठिकाणी पर्यटन पर्यावरण राखण्याचं काम आणि पर्यटन वाढवण्याचं काम केलं जाईल. आता कुठल्याही परिस्थितीमध्ये अनधिकृत बांधकामं नवीन होता कामा नये अशा प्रकारच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना मी दिलेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थाने महाबळेश्वरमध्ये खूप मोठं पोटेन्शियल आहे पर्यटनाला, आज लोक मोठ्या प्रमाणावर येतात, आणि म्हणूनच जे काही तिथले रस्ते असतील, पार्किंग असतील या बाबतीमध्ये, किंबहुना खाली तापोळा जे आहे आपलं मिनी काश्मीर म्हणतो त्याचं डेव्हलपमेंट असेल, बामनोली खाली कासवरून आपण खाली जातो तिकडचं का वासोट्याला जातो आपण, या सगळ्या भागामध्ये आपल्याला पर्यटनाच्या दृष्टीने काय काय जे काही करता येईल ते नक्की केलं जाईल. शेवटी आज आपण या भागामध्ये पर्यटन वाढवायला संधी आहे, आणि म्हणूनच त्या दृष्टीने जे काही करता येईल. कोकणामधून साताऱ्याची कनेक्टिव्हिटी झाली पाहिजे, त्या संदर्भात देखील आपण एक पूल मंजूर केलेला आहे, आणि कोकणातून माणूस आला तो डायरेक्ट पश्चिम कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र ही कनेक्टिव्हिटी तयार करण्याचं काम देखील आपण करू, जेणेकरून कोकणातला माणूस पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातला माणूस कोकणात जाईल, आणि त्यासाठी नक्की आपलं पूर्व भाग आहे, त्यामध्ये आज टँकरची गरज आहे, पाऊस मोठा आहे, ज्या ठिकाणी आवश्यक आहे टँकरची सोय असेल. आता पाऊस काही ठिकाणी पडतोय बरोबर, काही ठिकाणी कमी पडतोय, हे सगळं आपल्या लक्षात आहे. पेरण्या काही आता जवळपास पेरण्या जवळपास बऱ्यापैकी झालेल्या, पण सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणारं सरकार आहे. म्हणूनच आपल्याला माहीत आहे की आतापर्यंत इतिहासामध्ये जे नियमात बसत नव्हतं ते देखील आपण नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली, NDRFच्या दुप्पट दिली, 2 हेक्टर ते 3 हेक्टर केले, त्याचबरोबर सततच्या पावसामुळे होणारं नुकसान त्यासाठी 1500 कोटी रुपये ते वाटले आपण,
जे आधीच्या सरकारने निर्णय घेतला होता 50,000 रेग्युलर कर्जफेड करणाऱ्याचे पैसे ते आपण दिले, आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी जी शेतकरी सन्मान योजना 6,000 रुपयाची केंद्राची केली आहे त्याला जोडून आपल्या सरकारने देखील 6,000 रुपये ॲडिशनल आपल्या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार, म्हणजे 12,000 रुपये वर्षाला त्यांना शेतकऱ्यांना मिळतील. हा ऐतिहासिक निर्णय आहे. आणि त्याचबरोबर 1 रुपयामध्ये पीक विमा हा देखील आपण निर्णय घेतला आहे, त्यामुळे पीक विम्याचे पैसे देखील सरकार भरेल. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहे. शेतकऱ्यांना हा शेतकरी आपला मायबाप आहे, अन्नदाता, त्याला वाऱ्यावर सरकार सोडणार नाही. शेतकरी त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहील.